वळ्यात पुढच्या बातमीकडे ब्रेकिंग न्यूज आहे. मावळ गोळीबार घटनेची लखीमपूर हिंसाचाराशी तुलना करणाऱ्या भाजपला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलेलं आहे. मावळ घटनेला भाजप जबाबदार असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केलाय. मला अजूनही मुख्यमंत्री असल्यासारखं वाटतं या देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याचा सुद्धा त्यांनी समाचार घेतलाय. मी 4 वर्ष मुख्यमंत्री होतो पण लक्षात कधीही राहिलं नाही असा टोला त्यांनी फडणवीसांना लगवलाय. पवार कुटुंबियांवर आयकर विभागाने छापे टाकल्याच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी खोचक शब्दात निशाणा साधलाय. पाहुण्यांनी पाहुणचार घ्यावा पण अजीर्ण व्हावं इतका पाहुणचार घेऊ नये असं सुद्धा पवार म्हणालेले आहेत. या वेगवेगळ्या घटनांवर शरद पवारांनी पत्रकार परिषदेतून भाष्य केलंय. नेमकी काय म्हणाले शरद पवार ऐकूयात. आज त्याच मावळमध्ये लोकांच्यामध्ये ही गोष्ट लक्षात आली की त्यावेळेला आपले ज्यांच्यावर आपण आरोप केले त्यांचा याच्याशी संबंध नव्हता. या उलट या परिस्थितीत हताभारी परिस्थिती जावी यासाठी स्थानिक भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी प्रोत्साहित केलं आणि त्या प्रोत्साहनामुळे त्या ठिकाणी तो संघर्ष झाला. 5 वर्ष मुख्यमंत्री एकदा राहिल्याच्या नंतर आपण त्या सत्तेत अजूनही आहोत याचं विस्मरण त्यांना होत नाही. ही फार चांगली गोष्ट आहे, जमिनीची गोष्ट आहे आणि ही कंसाचा आमच्यामध्ये आहे. मी 4 वेळेस मुख्यमंत्री होतो पण माझ्या लक्षात येईल ही कंसाचा आमच्यामध्ये तर ही कंसाचा मी कबूल करतो याच्यातच म्हणणं आहे. आणि खरंच मी असं कधी म्हणलं नव्हतं पण निवडणुकीच्या काळात तुम्ही लोकांनी काही भाषण दाखवलं मी येणार वगैरे पुन्हा येईल नाही. हां, पाहुणे येतात, अनेक ठिकाणी येतात. 1 दिवस असतात, 2 दिवस असतात, 3 दिवस असतात. आजचा 6वा दिवस आहे. पाहुणचार घ्यावा आपण. पाहुणचार म्हणजे आधी जर होईल इतका पाहुणचार असू नये. त्यांची जायची घाई होती पण त्यांना सारखे फोन येत होते, थांबा अजून असं सोडू नका. नंतर त्यांना आमच्या मुलींनी विचारलं, आता 2 झाले 3 दिवस झाले, तुमचे घरचे वाद वगैरे असतील वगैरे. त्यांनी सांगितलं असं काय आम्हाला जायचं आहे पण आम्हाला इन्स्ट्रक्शन्स आहेत की आम्ही सांगितल्याशिवाय घर सोडायचं नाही. तर हे होते शरद पवार. फार कमी वेळेला शरद पवार व्यक्त होत असतात मात्र यंदा किंवा यावेळच्या कारवाईवर शरद पवार वारंवार आपली भूमिका मांडताना दिसत आहे. पवार कुटुंबियांवर आयकर विभागाने जे छापे टाकले त्यावर सुद्धा पवारांनी आपलं मत व्यक्त केलेलं आहे.